माऊलमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके 93,612 मतांनी विजयी झालेत. माऊलची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी प्रतिष्ठेची झाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले सुनील शेळके यांनी भाजपचे बाळा भेगडे यांना कडवे आव्हान दिले. आज सकाळी मतमोजणीच्या प्रथम फेरीतूनच दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र नंतरच्या काही फेऱ्यांमध्ये सुनील शेळके यांनी मोठी आघाडी घेतली. नंतरच्या फेऱ्यांमध्ये सुनील शेळके यांनी आघाडी घेत अखेर 93,612 मतांनी विजय नोंदवलाय. 25 वर्ष या जनतेने भारतीय जनता पार्टीला नेतृत्व करण्याची संधी दिली, पण खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे 10 वर्ष या जनतेने अपेक्षेने पाहिलं त्यांनी अपेक्षा कुठेतरी भंग केल्या. खोटी आश्वासनं द्यायची, खोटा बागुलबा उभा करायचा, म्हणजे काम केलं आणि त्यामुळे जनतेने हा कुठेतरी रोष या मताच्या माध्यमातून काढला. मी मनापासून माऊलच्या जनतेचे, माझ्या मायबाप मंडळींचे, जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या तरुण सहकारी बांधवांचे, की ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले, माझी माय भगिनी देखील घर कुटुंब बाजूला ठेवून घरोघरामध्ये जाऊन या सुनील शेळकेसाठी मदत करा ही भूमिका मांडणाऱ्या माझ्या तमाम जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि खऱ्या अर्थाने हा विजय हा माझ्या जनतेचा, माऊलच्या या प्रत्येक व्यक्तीचा आहे.